एक सगळ्यात मोठी बातमी याच कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची एक महिलेशी अत्यंत अश्लील शब्दात शिवीगाळ करत असतानाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी पोलिसांच्याकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी कारवाई करावी असं त्यांनी आग्रहपूर्वक म्हटलं होतं आणि आता काही मिनिटांपूर्वी संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचं कळतं आहे. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. मुंबईतल्या वाकोला पोलीस स्थानकात IPC 507 अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे. ज्यांनी आताच टीव्ही लावलाय विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, काय अधिक माहिती आहे? मिलिंद सर, ज्या पद्धतीनं शिवसेना खासदार संजय राऊत यांची जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि या ऑडिओ क्लिप मध्ये त्यांच्याकडनं पीडित महिलेला जे आहेत अत्यंत खालच्या भाषेत जे आहे ही शिवीगाळ करण्यात आली होती. त्यानंतर मोठा वादंग जो आहे हा निर्माण झाला होता. शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक करण्यापर्यंतची मागणी जी आहे ती सर्व स्तरातनं करण्यात आली होती आणि वाकोला पोलीस स्टेशन मध्ये आता गुन्हा जो आहे हा संजय राऊत यांच्या विरोधात नोंद झालेला आहे. IPC 507 अंतर्गत हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता कशा पद्धतीनं संजय राऊत यांच्यावरती कारवाई केली जाते हे पाहावं लागणार आहे. कारण का ज्या पद्धतीनं ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती यानंतर सगळ्यांची मागणी होती की संजय राऊत यांना अटक करण्यात यावी. कारण का ज्या पद्धतीची ते त्यांनी जी भाषा वापरली होती आणि एकंदरीत जर हे प्रकरण आपण पाहायला गेलं तर ईडीशी काहीशी संलग्नित ही सर्व व्यक्ती जे आहेत ह्या बोलल्या जात आहेत. पीडित महिलाचा ईडीनं जबाब जो आहे हा नोंदवला असल्याची माहिती कळते आणि त्यामुळे कुठेतरी त्या साक्षीदारांवरती दबाव टाकण्याचं काम केलं जात आहे असा आरोप सुद्धा जो आहे हा संजय राऊत यांच्यावरती केला जात होता. आणि ही ऑडिओ क्लिप जी आहे ही गेले काही दिवस बाहेर आलेली आहे आणि आज सकाळी जर पाहायला गेलं तरी संपूर्ण ऑडिओ क्लिप बाहेर आल्यानंतर यामध्ये खासदार संजय राऊत यांनी या महिलेला शिवीगाळ केली होती. त्यानंतर या महिलेनं वाकोला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा जी ती नोंद केली होती. त्यानंतर आणि आता हा गुन्हा दाखल झालेला आहे विशाल. 507 अंतर्गत वाकोला पोलीस स्थानकात संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.